तर आज आपण जरासुद्धा मैदा न वापरता किंवा अजिबात गरम तुपाचं मोहन न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त पौष्टिक असे हे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे पाहणार आहोत बनवायला अतिशय साधे आणि सोपे आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात जरी तुम्ही ते बनवले तरी मस्त खुसखुशीत बनवून हे शंकरपाळे तयार होतात शिवाय जी लोक मैदा खात नाही त्यांच्यासाठी ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी म्हणजे अतिशय उत्तम असा पर्याय आहे तुम्ही शंकरपाळी पाहू शकता अगदी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे अगदी अचूक मी तुम्हाला इथे प्रमाण सांगितलेलं आहे तुमची शंकरपाळीसुद्धा अगदी परफेक्टच बनवून तयार होईल चला तर मग वेळा वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला घ्यायची आहे एक वाटी साखर तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने तुम्ही हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता म्हणजे प्रमाण अजिबात बिघडत नाही तर आता आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी पाणी तर एक वाटी साखर आहे सेम तेवढंच आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे त्यानंतर इथे एक वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना ते वितळून आणि मग आपल्याला एक वाटी मोजून घ्यायचं आहे है, ते सुद्धा आपण लगेच आता यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे जे मिश्रण आहे ते गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत तर गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त या पाण्याला एक उकळी वगैरे येऊ द्यायची नाही आहे अगदी साखर वितळली की लगेच आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि अजून एक सर्वात महत्त्वाची टीप की जेव्हा तुम्ही तूप घेणार तेव्हा ते वितळलेलंच एक वाटी मोजून घ्यायचं आहे जर तुम्ही घट्ट तूप मोजून घेतलं तर ते वितळल्यानंतर जास्त भरतं आणि मग तुमचे शंकरपाळे बिघडू शकता तर हे साधारण मिनिट भरातच इथे आपली साखर आहे ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि याला थोडंसं थंड करून घेऊयात आता आपण पीठ भिजवणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजची परात घेतलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर ज्या वाटीने आपण साखर आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि इथे अजून एक मी तिसरी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण हे पीठ आता आपण साईडला ठेवणार आहोत सुरुवातीला फक्त परातीमध्ये इथे मी दोन वाटी पीठ काढून घेतलेलं आहे जसं लागेल तसं वरून आपण यामध्ये थोडंसं पीठ ॲड करणार आहोत त्यानंतर यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आता आपण जी साखर पाण्यामध्ये वितळवून घेतलेली आहे ती यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे आणि याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो अशा पद्धतीने तर ही शंकरपाळी बनवत असताना कुठल्याही प्रकारचं इथे आपण तुपाचं कडकडीत असं मोहन वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा शंकरपाळी अगदी बिस्किटा इतकी खुसखुशीत बनवून तयार होते तर हे पा थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालून घेत आहे प्रत्येकाच्या गव्हाच्या क्वालिटीवर हे डिपेंड करतं की कि ते किती पाणी शोषून घेतं आणि किती नाही त्यामुळे पाण्याचा अंदाज तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आता पातळ होत चाललेलं आहे आणि अजून आपलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर सर्व पाणी आता मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर जे मिश्रण आहे ते पातळ होईल म्हणून आपण जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ते गव्हाचं पीठ आता यामध्ये अर्धी वाटी मी काढून घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ मिक्स होईल तेवढं पीठ आपल्याला ऍड करत जायचं आहे थोडं थोडं करून आणि त्यानंतर या पीठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे उरलेलं सुद्धा अर्धी वाटी पीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता हाताने एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा सुरुवातीला फक्त दोन वाटी पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ यामध्ये ऍड करत जायचं आहे तर इथे मिश्रण मला अजून थोडंसं पातळ वाटते तर मी यामध्ये पुन्हा साधारण तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपण याचं पीठ भिजवून घेणार आहोत तुम्हाला पीठ कमी जास्त लागू शकतं इथे तर हे बा अशा पद्धतीने मी घट्टसर असं ह्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे खूप जास्त घट्ट देखील करायचं नाही आहे नाहीतर मग जी पोळी आहे ती आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही झाकण ठेवून आता दहा मिनटांसाठी हे पीठ असंच झाकून ठेवूयात तर इथे बरोबर दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटांसाठी मी हे पीठ असंच झाकून ठेवलेलं होतं पीठ छान व्यवस्थित असं मुरलं की त्यानंतर आता यातला मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे तर आपण चपाती लाटणार आहोत थोडी मोठ्या साईजची त्याचप्रमाणे मी इथे ह्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आता पोपटावर आपल्याला याला थोडंसं हलकंसं मळून घ्यायचं आहे आता इथे आपण जे गव्हाची पिठाची शंकरपाळी करतो आहे त्यामुळे ह्या पिठाला थोडेफार तर क्रॅक्स जातातच अगदी मौसूत मैद्यासारखं हे पीठ होत नाही अशा पद्धतीने थोडेसे त्याला क्रॅक्स जातात हाताने व्यवस्थित त्याची लाटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आता काहीही मी तूप पीठ न लावता आपल्याला ला ही याची पोळी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त जाड देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही अगदी मध्यम जाडीची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपल्याला अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि मस्त चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी आपण कट करून घेणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने साईडच्या कडा काढून टाकल्या की अगदी छान व्यवस्थित चौकोनी आकारात ही शंकरपाळी कट होते तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेऊ शकता किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता तर इथे मी अशा छोट्या छोट्या साईजमध्ये चौकोनी आकारात ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे तुम्ही याची जाडी पाहू शकता यापेक्षा जास्त पातळ आपल्याला याची पोळी लाटायची नाही आहे नाहीतर मग आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या कडक होऊ शकता आता सर्व तयार केलेल्या शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने दोन ते तीन पोळ्यांच्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर शंकरपाळी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं मध्यम गरम झालं की त्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला ही शंकरपाळी घालायची आहे एका बॅच मध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे जास्त गर्दी करायची नाही नाहीतर मग आपली जी शंकरपाळी आहे ती ते तेलकट होऊ शकते तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून सर्व साईडने अगदी एकसारख्या रंगावर ही शंकरपाळी तळल्या जाते आणि जर तुम्ही अगदी हाय फ्लेमवर शंकरपाळी तळली तर ती बाहेरून पटकन लाल होईल आणि आतमध्ये ती कच्चीच राहते त्यामुळे अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर छान अशा पद्धतीने सतत हलवत तिला तळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त बदामी रंग येईपर्यंत मी ही शंकरपाळी तळून घेतलेली आहे यापेक्षाही जास्त डार्क रंगावर आपल्याला हिला तळायचं नाही आहे कारण शंकरपाळीची जी कुकिंग प्रोसेस आहे ती नंतरसुद्धा चालूच असते आणि त्यामुळे तिला अजून थोडासा रंग येऊ शकतो तर हे पाय ह्या स्टेजला आता आपण ही शंकरपाळी काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व तयार करून घेते तर इथे आपली अगदी पौष्टिक अशी मस्त गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे अगदी बिस्किट इतक्याच ह्या शंकरपाळ्यासुद्धा मस्त खुसखुशीत बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने या, या शंकरपाळ्या घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो ब बाय